जुगार आणि दारूला नेहमीच महात्मा गांधीजींनी विरोध केला. हाच आदर्श समोर ठेवून काँग्रेसच्या राष्ट्रीय सेवा दलानं मंगळवारी मांडवीतील कसिनोच्या विरोधात गांधीगिरी स्टाईलनं मांडवी बचाव आंदोलन सुरू केलंय. गांधी जयंतीचं औचित्य साधून छेडलेल्या या आंदोलनावेळी सेवा दलच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन ते कॅप्टन ऑफ पोर्ट पर्यंत मोर्चा काढला. नंतर कसिनोवाल्यांना गुलाब पुष्प आणि निवेदन सादर करण्यात आलं. बेगीन कॅसिनो असा सरकारान सांगलं की आपण इलेक्शन जातकीर सगळे भायर धाडटले म्हणून अजूनपर्यंत त्याची काय कारवाई जावना. आम्ही निवेदन दिवपा येयल्या, मागणी करता की ह्यो बोटी बेगीन जात तितल्या दर्यान पयस व्हरची म्हणून. हो मुवमेंट आज सुरवात केला गांधी दिसाच्या निमतान आणि हो चालूच उरतलो जोपर्यंत बोटी हांगच्यान काढना. काँग्रेस शांतिपूर्वक पार्टी है और उस हिसाब का विचारधारा अपनाती है, इसलिए शांति से हम लोग यहाँ पे आए, उनको निवेदन दिए, उनको गुलाब का फूल दिया, क्योंकि ये पीसफुली हमें प्रोटेस्ट चलाना है, ना पुलिस डिपार्टमेंट को ना गोवा के पब्लिक को तकलीफ देना है. मगर हमें ये विश्वास है कि ये पीसफुली इस तरह हम आंदोलन को आगे बढ़ाएंगे और एक दिन ये छः का छः जो यहाँ पे कैसिनोज है ये डीप सी में चला जाएगा और यहाँ से हम इसको बंद करा के. मांडवीतील कसिनो म्हणजे राजकारण्यांसाठी सत्ता आणि पैसे मिळवण्याचं आता उत्तम साधन बनलंय. कसिनोला विरोध केला की भोळी बावडी जनता राजकारण्यांना सत्तेच्या खुर्चीवर बसवते आणि सत्ता मिळताच राजकारणी पैशाच्या हव्यासापोटी कसिनोवाल्यांचा सांभाळ करते असं आत्तापर्यंतचं चित्र आहे. गेल्या 2 दशकापासून गोव्यातील जनता याचा कटु अनुभव घेत आहे. यापूर्वी 2012 निवडणुकीत भाजपनं कसिनोच्या मुद्द्यावरून सत्तेची पोळी भाजून घेतली आणि नंतर कसिनो हटवण्याचे तर सोडाच उलट आणखीन 3 कसिनोंची भर घालून पणजीकरांचा विश्वासघात केला असं बोललं जात आहे. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या राष्ट्रीय सेवा दलानं मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मांडवी बचाव आंदोलन छेडलं. मात्र इतिहासातील कटु अनुभवांमुळे पणजीकरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. काँग्रेसचं हे आंदोलन प्रामाणिक आहे की निव्वळ राजकारण आणि दिखावा असा प्रश्न पणजीकरांच्या मनात गोळू लागलाय. मंगळवारी राष्ट्रीय सेवा दलाच्या नेत्यांनी कसिनोवाल्यांना गांधीगिरी स्टाईलनं गुलाब पुष्प देऊन निवेदन सादर केलं. या निवेदनात कसिनोंना दिलेल्या मुदतवाढीचा निषेध करण्यात आला असून मांडवी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. वास्तवात 1992 तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री रवी नाईक यांनी गोव्यात कसिनोचे बीज रोपण केलं. त्यानंतर सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारनं ते बीज उकडून काढण्याऐवजी त्याला खतपाणी घातलं. 2012 सत्तेवर आलेल्या भाजपनं त्याची पाळेमुळे घट्ट केली. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न पणजीकरांमधून उपस्थित केला जातोय. And you kindly accept it, it is a very peaceful protest what we are doing.